मुळात आता आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. उद्या विशेषतः देवगड किंवा एक तीन चार ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशा ठिकाणी आमचा जाण्याचा प्रयत्न आहे. आणि आज आम्ही सगळी माहिती जी काही घेतली त्या माहितीनुसार साधारणपणे इथे 800 ते 1000 घरांचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात विजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे. अजूनही 40-45% लोकांची वीज म्हणजे जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त घरांची वीज ही बंद आहे. पुढचे 3-4 दिवस त्याच्या रेस्टोरेशनकरता लागतील अशा प्रकारची परिस्थिती ही पाहायला मिळते. यासोबत शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे, बागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 हजार हेक्टरचं नुकसान आहे. आणि याही संदर्भात जसं मागच्या निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यावेळी जास्त नुकसान हे रत्नागिरी आणि रायगडमध्ये होतं, यावेळेस या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. पण त्याही वेळी सरकारने हेक्टरी 50,000 रुपये अशा प्रकारची घोषणा केली होती, म्हणजे एका झाडाकरता 500 रुपये ही केवळ त्या ठिकाणी मदत ही त्या माध्यमातून सरकारने दिली. मला असं वाटतं की आत्ताची परिस्थिती पाहता सरकारने अधिक मदत केली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. यासोबत शाळा असतील किंवा हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर असेल या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या निमित्ताने 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. वारंवार वादळं या ठिकाणी येतात आणि या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने एक विशेष योजना तयार केली आहे आणि वर्ल्ड बँकेसोबत एक फंड तयार केला आहे की ज्याच्या अंतर्गत या सगळ्या भागामध्ये विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर अंडरग्राउंड करण्याच्या संदर्भात ही योजना आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राने तात्काळ त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि एक निश्चित कार्यक्रम तयार करून पुढच्या 2 वर्षात 1.5 वर्षात 3 वर्षात जो काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये हे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जर अंडरग्राउंड केलं तर वारंवार येणाऱ्या वादळानंतर 3 दिवस 4 दिवस वीज बंद किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर एसटी पोल्स एकदा गेले की ते पुन्हा उभं करणं, एसटी लाईन उभं करणं याला वेळ लागतो आणि म्हणून या संदर्भातली कारवाई ही केली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विशेषतः आंबा बगायतदार जे आहेत यांचे सगळ्यांचे या ठिकाणी विनंती आहे की मागचं निसर्ग आणि आताचा ताऊकते आणि मधलं लॉकडाऊन यातनं मोठ्या प्रमाणात अडचण तयार झाली आहे. मग अशी आम्ही रत्नागिरीला होतो तिथेही आंबा बगायतदारांनी 30 मागणी केली आहे. इथेही सिंधुदुर्गमध्ये 30 मागणी त्यांची आहे की त्यांनी कधी कर्जमाफी मागितली नाही किंवा त्यांना कुठल्या कर्जमाफीचा कधी फार फायदा मिळाला नाही. पण आताची परिस्थिती अतिशय भीषण आहे आणि हा काही खूप मोठा प्रश्न नाही, काही जिल्ह्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा प्रकारची मला असं वाटतं आंबा बगायतदारांची जी मागणी आहे ही आत्ताच्या क्षणी मला अतिशय योग्य वाटते आणि म्हणून उद्या मुख्यमंत्री महोदय येत आहेत तर त्यांनी तशा प्रकारची कर्जमाफी घोषित केली पाहिजे. त्यासोबत आमचे जे कोळी बांधव आहेत यांची तीच अवस्था आहे, त्यामुळे त्यांनाही अशा प्रकारे मदत ही मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. तर त्याही दृष्टीने उद्याच्या जी काही माननीय मुख्यमंत्र्यांची व्हिजिट आहे त्यानंतर काही अपेक्षित घोषणा होतील अशी अपेक्षा आपण करूया. निसर्ग चक्रीवादळाचे नुकसान भरपाईचे पैसे अद्याप मिळाले नाही असा आरोप होतो हे खरंच आहे. आता आम्ही ठिकठिकाणी ज्यावेळेस लोकांना भेटतो आहे त्यावेळी लोक सांगतात की आम्हाला गेल्या वेळेचे पैसे मिळाले नाहीत. विशेषतः जे मच्छीमार बांधव आहेत त्यांचं तर मत असं आहे की आमचं सर्वेक्षण झालं पण सर्वेक्षण झाल्यानंतर आमच्याकडे उलटून कोणी आलं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पंचनामे झाल्यानंतर देखील त्यांना पैसे जे आहेत ते मागच्या वेळेस मिळालेले नाहीत. आणि हीच परिस्थिती शेतकऱ्यांची देखील आहे की अनाऊन्समेंट खूप झाल्यात पण त्या मनाने कुठली मदत मिळाली नाही. तर मागच्या काळात घरांची पडझड झाली तर घरांची पडझड झाल्यानंतर सरकारकडनं तात्काळ मदतीची अपेक्षा असते, ती जर तात्काळ झाली नाही तर शेवटी कोकणी माणूस स्वाभिमानी आहे तो आपला कुठनं तरी त्या ठिकाणी ते पत्रे आणतो, ते ठोकतो आणि पुन्हा त्या ठिकाणी राहायला जातो. पण मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये सरकारने तात्काळ मदत करणं हे महत्त्वाचं आहे. केंद्राकडून काही पॅकेजची अपेक्षा नाही, निश्चित केंद्र सरकार या ठिकाणी मदत करणारच आहे आणि नियमानुसार जे काही NDRFचे नॉर्म्स आहेत
त्या नॉर्म्समध्ये केंद्र सरकार मदत करतेच, मुळातच केंद्र सरकार जी NDRF मधनं मदत करते त्यातले ॲडव्हान्स पैसे SDRFला दिलेले असतात, आणि अशा प्रकारचं ज्यावेळेस एखादी घटना घडते त्यावेळी अपेक्षा अशी असते की राज्य सरकारने तात्काळ SDRFमधनं पैसा खर्च करावा. समजा SDRFमध्ये पैसा कमी असेल तर ॲडिशनल पैसा आपल्याला केंद्राकडनं मागता येतो. आपण खर्च करून टाकल्यानंतर त्या ठिकाणी समजा आपले पैसे संपले तर केंद्र सरकार पुन्हा एकदा आपल्याला पैसा देते. त्यामुळे हे प्रस्ताव जाणं वगैरे हे तर आहेच, तो होत राहील, पण SDRFमध्ये आपल्याकडे आजही पैसे आहेत, त्यामुळे ते केंद्राचेच पैसे आहेत, केंद्राने दिलेलेच पैसे आहेत, त्यातनं तात्काळ मदत करतायत. विरोधी पक्षनेत्यांचा दौरा उद्या आहेच, पण त्याचबरोबर मुख्यमंत्रीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा दौरा करून पाहणी करणार आहेत. मोठ्या पॅकेजची किंवा मोठ्या मदतीची अपेक्षा इकडचे लोक लावून आहेत, काय सांगाल? मला वाटतं की मला अतिशय समाधान आहे की मुख्यमंत्री मोदी येत आहेत, कारण शेवटी सरकार आल्यानंतर सरकारकडे अधिकार असतात. विरोधी पक्ष ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रशासनाला जागं करणं, प्रशासनाला गतिमान करणं, लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम असतं, पण सरकारला अधिकार असतात. त्यामुळे सरकार आलं तर आपल्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षा स्वाभाविक आहे, आणि आम्ही देखील ही अपेक्षा धरतो आहेत की आता उद्या जर मुख्यमंत्री येत आहेत तर त्यांनी भरघोस अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी करावी, कारण आपल्याला माहिती आहे कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी कोकणाच्या पदरी काहीतरी पाडावं, आणि निसर्गाच्या वेळेस जशी निराशा झाली तशी आता तरी होऊ नये. पंतप्रधानांनी गोव्याचा दौरा केला, गुजरातचा दौरा केला, महाराष्ट्राकडे कधी लक्ष होतं? पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला कारण लँडफॉल हे गुजरातमध्ये झालं, आणि गुजरातमध्ये लँडफॉल झाल्यामुळे प्रचंड मोठं नुकसान, 45 लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले आणि गावाच्या गावं पूर्ण 100% उद्ध्वस्त झाली, आणि म्हणून त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांनी दौरा केला, तातडीची मदत घोषित केली. त्याच प्रेसनोटमध्ये इतरही राज्यांना मदत केली जाईल असं त्यांनी घोषित केलं. केवळ महाराष्ट्राचा विषय नाही आहे, ताऊकते वादळाचा परिणाम हे केरळमध्ये आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, गोव्यामध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, राजस्थानमध्ये आहेत, दमण दीवमध्ये आहेत, 8 राज्यांमध्ये याचा परिणाम आहे. या सगळ्या राज्यांना केंद्र सरकारच्या वतीनं मदत मिळणार आहे.